श्री गणेशभाई हे एक सामान्य कुटुंबात जन्मलेले व्यक्तिमत्व मुस्लिम समाजाचे असून सुद्धा शुद्ध मराठी सर्व समाजात दिलखुल्यास मनाने वावरणारे व्यक्तिमत्व आणि याच माध्यमातून त्यांनी पत्रकार दुनियेत आणि सामाजिक तसेच अधिकारी वर्गात आपली वेगळी छाप निर्माण केली होती. दिनांक 28 ऑगस्टच्या रात्री अणिसभाई हे संग्रामपूरवरून वरवड बकालकडे येत असताना मुख्य रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. त्यात अणिसभाई यांच्या डोक्याला तसेच छातीला बराच मार लागला होता. गावातील नागरिकांनी घटनेची माहिती मिळताच त्यांना वरवड बकाल येथील शांती हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना लगेच अकोला येथे रेफर करण्याचे सांगितले. अकोला येथील गोरक्षण रोडवर असलेले वत्सल हॉस्पिटलमध्ये अणिसभाई यांना भरती करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोक्याचे ऑपरेशन झाले. ऑपरेशन झाल्यानंतर जवळपास 48 तासानंतर ते शुद्धीत येतील असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र 48 तास उलटूनही गेल्यावरही अणिसभाई यांची अवस्था अत्यंत बिकट होती. पाहता पाहता 8-9 दिवस निघून गेलेत तरीही अणिसभाई निद्रा अवस्थेत पडून मृत्यूशी झुंज देत असताना अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली आणि ते आज आपल्यातून निघून गेले. 8-9 महिन्यांपूर्वी अणिसभाई यांची 16-17 वर्षीय मुलीला स्वर्गवास झाला, त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळला होता. तालुक्यातील प्रत्येक सामाजिक कार्यात अणिसभाई यांचे एक पाऊल पुढे असायचे. अपघात झालेल्या लोकांना पाहण्याकरिता रात्री बेरात्री वरवड बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात अणिसभाई यांची हजेरी असायची. गोरगरिबांच्या हाकेला हाक देऊन आपल्या पत्रकारितेतील लेखणीतून न्याय देण्याचे कार्य अणिसभाई यांचे असायचे. वरवड बकाल येथील मस्जिदच्या कामात अग्रगण्य राहून काम पूर्ण करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला होता. दैनिक दिव्य मराठी वर्तमानपत्र आणि MCN न्यूज चॅनलकरिता अग्रगण्य मराठी माणसातील माणूस मराठी बाणा मात्र आज आपल्या आयुष्यातून निघून गेला. याचे फार मोठे दुःखद आज MCN परिवाराला झाले आहे. अणिसभाई यांच्या पश्चात वडील, एक भाऊ, पत्नी व 2 मुली असा आप्त परिवार आहे. MCN न्यूजकरिता रवी शिरस्कार, संग्रामपूर.